पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर सबका साथ सबका विकास या मंत्राबरोबर सर्व ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असून पनवेल उरण मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे जास्तीत जास्त विकास निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात, याचा मला खऱ्या अर्थाने अत्यंत अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोहोपाडा येथे 110 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून 110 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी मोहोपाडा अचानक मैदानावर संपन्न झाला. या कामांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये कोन सावले रस्ता तयार करणे 50 कोटी, चौक लोहोप रस्ता 6 कोटी, दांड मोहोपाडा तुराडे रस्ता 21 कोटी, गुळसुंदे कराडे नदीवर ब्रिज 10 कोटी, रेस पाणी पुरवठा योजना 22 कोटी, मोहोपाडा तलाव सुशोभीकरण 4 कोटी, चौक तलाव सुशोभीकरण 3 कोटी, जांभिवली कराडे रस्ता 3 कोटी, पळसपे कुडावे नदीवर ब्रिज 2,50,00,000, पळसपे वडिवली रस्ता 2 कोटी, चौक सभागृह 1 कोटी, बोरगाव सभागृह 1 कोटी, तळेगाव पानशील वयाळ वाशिवली रस्ता 8 कोटी, मोहोपाडा बाजारपेठ रस्ता 1 कोटी या विकास कामांचा समावेश होता. यावेळी SMS कंपनी या विभागात येऊ नये म्हणून स्थानिक नेते सुरेश पाटील मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तर वासांबे पंचायतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील राऊत यांनी आपल्या समर्थकांसह बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, प्रवीण मोरे, माजी सरपंच संदीप मुंढे, केळवणे विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर घरत, सुरेश पाटील सरपंच रितू ठोंबरे, सरपंच उमाताई मुंढे, सरपंच रवींद्र कुंभार, उपसरपंच भूषण पारंगे, ज्येष्ठ नागरिक पग पळणीटकर, उपसरपंच मिनल ठोंबरे, माजी सरपंच सुनील माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, माजी सरपंच किरण माळी, माजी उपसरपंच सुरेश पाटील, गुळसुंदे विभाग अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, प्रवीण जांभळे, वासंबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, वर्षा पाटील, चेतन जाधव, संदीप म्हात्रे यांच्यासह रसायनी पाताळगंगा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हा संपूर्ण जो भाग आहे, मग या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायती आहेत यांची असणारी लोकसंख्या 10,000 जास्त असणारी ही लोकसंख्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याही ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायत होणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की महेश बालदी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी त्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलतील की जेणेकरून इथल्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नियोजन ज्याला म्हणतात त्या नियोजनाला एक चांगल्या पद्धतीने गती येणाऱ्या काळामध्ये मिळेल. मला खात्री आहे की इथे असणारा प्रत्येक जण भारतीय जनता पार्टी चं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रामधलं असणारं सरकार की त्याच्या योजनांच्या माध्यमातून हा संपूर्ण भाग हा विकसित होताना तुम्हाला आम्ही सर्वजण दिसतोय, देहा बदलताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. आणि हे चित्र बदलण्याचं काम या भागातील आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून महेश बालदीजी करतायत. मला खात्री आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहू, यात काही शंका नाही. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की या परिसरामध्ये आगामी काळात येणारे प्रचंड महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये या मतदारसंघातील जनतेला अपेक्षित असलेले सर्व विकासाची कामे ही पूर्ण झालेली दिसतील असे सांगून विकासाचे कमळ घेऊन आमदार महेश बालदी विधानसभेमध्ये पुन्हा जातील असा विश्वास व्यक्त केला. या सगळ्या परिसरामधले या
ठिकाणी विकासाचं जे पोटेन्शियल आहे ते या संपूर्ण या परिसरामध्ये आहे. त्यामुळे खालापूर असेल, पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, या परिसरामध्ये येणारे प्रचंड महत्वाकांक्षी प्रकल्प पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये या मतदारसंघातली, उरण मतदारसंघातली जनता याला अपेक्षित असलेली सर्व विकासाची कामं ही पूर्ण झालेली दिसतील आणि प्रचंड मोठ्या संख्येनं हा मतदारसंघ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या या यात्रेमध्ये आमदार महेश बालदीजी या कमळाच्या मागे राहून भाषण करत होते. तर पुढच्या विधानसभेला जेव्हा ते या कमळाच्या मागे राहून मत मागायला उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी लीडचे उच्चांक हा मतदारसंघ या ठिकाणी महेश शेठ तुम्हाला गाठून देईल याची खात्री शिटी वाजवावी लागणार नाही. कमळ घेऊनच या ठिकाणी विकासाचं कमळ घेऊन तुम्ही या पुढच्या विधानसभेमध्ये पुन्हा जाल अशी या ठिकाणी खात्री व्यक्त करून थांबतो. मी जेव्हा गेल्या वेळेला उभा राहिलेलो तेव्हा तुम्हाला आश्वासन केलेलं, आश्वासित केलेलं की निश्चित काळजी करू नका, 5000 कोटी रुपये तरी तुमच्या या मतदारसंघात आणीन. फार जणांना कुत्सित हास्य होत होतं की कुठून आणतील 5000 कोटी. साहेब 2.5 वर्ष गेले त्या दलिंद्रांच्या सरकारमध्ये ज्यांनी काही केलं नाही, टीका करण्याचं व्यासपीठ नाही, पण गेल्या 5 वर्ष जे सत्तेमध्ये आमदार होतं त्यांनी दाखवावं की एका तरी वाढीचा रस्ता बनवला, 10 तरी घरकुलं एक्स्ट्रा आणली, काही आणलं नाही साहेब. का तेव्हा वाढी नव्हती, का तेव्हा त्यांना वाड्या दिसत नव्हत्या, पण करण्याची राजकीय इच्छाशक्तीची गरज होती. आणि आशाच्या पट्टीत जाणारा पहिला आमदार होतो, इरसालवाडीत जाणारा पहिला आमदार होतो, कारण या समाजाचं काहीतरी माझ्या पूर्वजांनी बाकी ठेवलं म्हणून तो समाज मागे आहे हे मानणारी तळमळ करणारी शिकवण आपल्याकडे आहे आणि ते या पक्षाने दिली आहे म्हणून आपण तिथे जातो. महेश बालजी साहेब हे विधानसभेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर जी विकासाची गंगा जी सुरू झाली ती थांबतच नाहीये, वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत आणि ही सातत्याने कामं त्याचं उद्घाटन असतील, भूमिपूजन असेल, दर महिन्याला चालू आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या नेतृत्वाला, म्हणून मी मगाशी म्हटलं की विकास पुरुष गेल्या अनेक वर्षामध्ये उरण विधानसभेमध्ये जे आमदार झालेले आहेत त्या ज्या त्या आमदारांनी जेवढ्या विकास कामं केली नसतील ती विकास कामं एकट्या या 5 वर्षामध्ये माननीय महेश शेठनी केलेली आहेत. आणि फक्त आमदार झाले म्हणून विकास कामं केली आणि त्याच्यापुरती एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता जिथे जिथे आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी गोर गरीब माझा जो मतदार आहे, माझा जो सहकारी आहे, त्या सहकाऱ्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला मदतीला जाणारा माणूस म्हणजे आपला स्वतःचा हक्काचा माणूस म्हणजे महेश शेठ बालदी आहेत.